<laughs> थंडी ना अगदी कुडकुडायला झालंय ना ओळखलंत ना आपण कुठे आलो आहे ते बरोबर आहे आज ध्रुवीय प्रदेशाच्या सफरीला निघणार होतो ना आणि सुरुवातीलाच इतकी थंडी भरायला लागली आहे पुढे काही खरं नाही सगळ्यांनी स्वेटर मफलर कानटोपी घेतली आहे ना हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चला मग सुरू करूया आजची सफर ध्रुवीय प्रदेशामधील तैगा आणि टुंड्रा प्रदेशाची कितीही थंडी लागली तरी आपल्याला अभ्यासापासून काही सुटका मिळणार नाही आहे त्याच्यामुळे तैगा प्रदेशाची सफर आपल्याला करायचीच आहे बघा नकाशात उत्तरेला पंचावन्न अंश ते पासष्ट अंश या अक्षवृत्तांच्या दरम्यान हा तैगा प्रदेश आढळतो या तैगा प्रदेशामध्ये उत्तर अमेरिका खंडातल्या अलास्कापासूनच्या अगदी उत्तरेला अटलांटिक महासागरापर्यंतचा भाग आहे तर युरेशियाचा भाग म्हणजे युरोप खंड आणि आशिया खंड मिळून तयार झालेला युरेशियाचा भाग आहे याच्या उत्तरेकडचा काही भाग जो आहे हा या तैगा प्रदेशामध्ये आपल्याला आलेला दिसतोय त्यानंतर जर का हवामानाच्या बाबतीत विचार केला तर मी सांगण्याची गरज नाही आहे आपण ध्रुवीय प्रदेशामध्ये आलो आहे थंडीनं कुडकुडतच आलो आहे त्याच्यामुळे तुम्हाला अंदाज आहे की उन्हाळ्यातलं इथलं जे तापमान असतं ना हे देखील साधारणपणे पंधरा अंश ते वीस अंश सेल्सिअस इतकं असतं म्हणजे हे पंधरा ते वीस अंश सेल्सिअसचं तापमान म्हणजे आपण खूप थंडी पडली असं म्हणतो येते का लक्षात तर हे तापमान तिथं उन्हाळ्यात असतो आणि मग हिवाळ्यात विचार करा अगदी शून्य अंश सेल्सिअसच्या खाली बर्फच बर्फ सगळीकडे असतो येते लक्षात आणि पावसाच्या बाबतीत जर का विचार केला ना तर उन्हाळ्यामध्ये इथं तीनशे ते पाचशे मिमी इतका पाऊस पडतो मात्र हिवाळ्यात इथं प्रचंड हिमवृष्टी होते म्हणजे एकंदरीत असं सगळं स्थान प्रदेश हवामान हे या तैगा प्रदेशाचं आहे आणि वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे वैशिष्ट्यपूर्ण हवामान आहे आणि त्यामुळे अर्थातच याचा परिणाम वनस्पती जीवन प्राणी जीवन आणि मानवी जीवनावरती झालेला आपोआपच दिसून येतो आहे बघा वनस्पती जीवनाच्या बाबतीत बघायचं म्हटलं तर ता तैगा प्रदेश म्हटलं की जोडी लागते ती वनांचीच सुची या शब्दाचा अर्थ होतो सुई सुईचं टोक सुची बरोबर आहे एक दुसराही अर्थ होतो यादी म्हणून पण आपल्याला इथं तो अर्थ नाही घ्यायचा तर इथं आपल्याला सुईचं टोक असा अर्थ घ्यायचा आहे तर आणि पर्ण या शब्दाचा अर्थ होतो पान सुचीपर्णी ज्या झाडांची पानं सुईच्या टोकांसारखी असतात अगदी टोकदार पानं असतात अशी सुचीपर्णी वन इथं आढळतात आणि इथं झाडांच्या फांद्या असतात ना त्या खालच्या दिशेनं वळलेल्या असतात येते लक्षात ख्रिसमस ट्री वगैरे तुम्ही बघता ना तशा टाईप येते लक्षात खालच्या दिशेनं वळलेलं जे असतं असं झाडांच्या फांद्या असतात ही रचना अशी काय माहिती आहे तर हिवाळ्यामध्ये जी हिमवृष्टी होते ना तर पडलेलं बर्फ जे आहे ना हे पडलेलं बर्फ त्या झाडाच्या पानावर साचून राहू नये ते घसरून पडावं ना यासाठी निसर्गानं केलेली ही रचना असते म्हणजे अशा पद्धतीनं सूचीपर्णेवनं जी आहेत ना ती आपल्याला तैगा प्रदेशामध्ये दिसतात फर पाईन किंवा स्प्रूस रोजवूड ही इथली वृक्षांची काही नावं इथलं वृक्षाचं लाकूड जे असतं ना ते मऊ असतं हलकं असतं हे त्याचं वैशिष्ट्य आहे आणि अर्थातच बर्फाळ प्रदेश आहे म्हणजे तैगा प्रदेश अगदी ध्रुवीय प्रदेशामध्ये तो येतोय त्याच्यामुळे जीवनामध्ये जर का आपण म्हटलं ना तर इथं प्राण्यांना पण निसर्गानं एक संरक्षण दिलेलं आहे आपण प्रत्येक वेळी हे बघत आलो आहे बघा तृणभक्षक प्राण्यांच्या बाबतीत गवताळ प्रदेशामध्ये चपळ पाय चट्टेपट्टे किंवा टिपके असे दिलेत की जेणेकरून ते पटकन दिशी पकडले जाऊ नयेत म्हणून जर वाळवंटाचा अभ्यास करताना उंट बघितला की जो वाळवंटामध्ये विना पाण्या खूप महिने राहू शकतो पटकन चालू शकतो अशा पद्धतीचं तर मग इथं ध्रुवीय प्रदेशामध्ये तैगा प्रदेशाचा अभ्यास करताना पण आपल्याला प्राण्यांची रचना अशीच निसर्गानं वैशिष्ट्यपूर्ण केलेली आढळते बघा निसर्ग किती मोठा कलाकार आहे जिथं जी गोष्ट गरजेची आहे ना त्याच प्रकारची रचना निर्मिती ही निसर्गानं केलेली आहे निसर्ग इतकी उत्कृष्ट निर्मिती दुसरं कोणीही करू शकत नाही बघा निसर्गानं तिकडचे प्राणी जे आहेत ना या प्राण्यांना अगदी जाड कातडी किंवा अगदी भरपूर दाट केस दिलेले आहेत म्हणजे थोडक्यात आपण त्यांचा नैसर्गिक स्वेटर म्हणू शकतो ठीक आहे की जेणेकरून त्या थंड हवेच्या प्रदेशामध्ये त्या प्राण्यांना अजिबात थंडी लागणार नाही यासाठी निसर्गानं केलेली ही रचना आहे तर इथल्या तैगा प्रदेशामधले काळी प्राण्यांची नावं तुम्हाला माहिती असतील तैगा प्रदेशामध्ये सापडणारं अस्वल कॅरिबो रेनडियर म्हणतो ना ते किंवा मग तैगा प्रदेशामध्ये अगदी थंडीमध्ये राहणारं सिल्वर फॉक्स असे काही प्राणी आहेत की जे बर्फामध्ये जगतात हे प्राणी इथं राहतात अर्थातच मानवी जीवनाचा अभ्यास करतानाही आपल्याला परिणाम झालेला दिसतो या बर्फाचा लोकवस्ती अतिशय कमी आहे शेती अतिशय शे कमी आहे शिकार करणे किंवा लाकूडतोड हे दोनच उद्योग जे आहे ना हे दोनच उद्योग इथे फार मोठ्या प्रमाणात केले जातात अगदी उन्हाळ्यामध्ये थोडीफार समुद्राच्या किनारी जी आहे ती मासेमारी इथं केली जाते म्हणजे अशा पद्धतीनं इथं मानवी जीवन आहे तैगा प्रदेशात थंडी लागली आहे माहिती आहे मला काहींना पण तरीही आपल्याला पुढे तुंड्रा प्रदेशापर्यंत पोचायचंच आहे पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाला नव्वद अंशाला आणि तिथं तुम्ही अजून कुडकुडणार आहात त्याच्यामुळे ज्यांनी स्वेटर घेतले नाहीत त्यांनी पटापट अजूनही स्वेटर घ्या कारण आता टुंड्रा प्रदेशाची सफर आपण सुरू करतोय बघा पासष्ट अंश से सेल्सिअस ते नव्वद अंश सेल्सिअस या अक्षवृत्तांच्या दरम्यान उत्तरेला आपल्याला टुंड्रा प्रदेश दिसतोय ग्रीनलँडचा भाग हा टुंड्रा प्रदेशामध्ये येतोय किंवा कॅनड्याचा उत्तरेकडचा भाग युरोपचा उत्तरेकडचा भाग आशियाचा उत्तरेकडचा भाग हे सगळे जे उत्तरेकडचे अतिउत्तरेकडचे प्रदेश आहेत ना हे टुंड्रा प्रदेशामध्ये येतात उन्हाळ्यात जर का आपण बघितलं ना तर उन्हाळ्यातलं इथलं तापमान दहा अंश सेल्सिअस असतं इतक्या थंडीत पण नाही कधी राहत लक्षात येते इतकी थंडी तिथं उन्हाळ्यात असते आणि मग हिवाळ्यात तर विचारूच नका इथं हिवाळ्यातलं तापमान जे असतं ना ते वजा वीस अंश सेल्सिअस ते वजा तीस अंश सेल्सिअस बरेच वेळा वजा चाळीस वजा पन्नास इथपर्यंत पण पन इथलं तापमान जातं तुम्हाला वजा चाळीस अंश वजा तीस अंशाचा अर्थ कळतो आहे का नाही तर मी थोडंसं सा सांगते बघा ज्यावेळी तापमान कमी आहे तापमान कमी आहे याचाच अर्थ उष्णता कमी होते याचाच अर्थ थंडी वाढते लक्षात येते शून्य अंश सेल्सिअस से हा गोठणबिंदू आहे पाण्याचा बर्फ व्हायला यायला सुरुवात होते त्याहीपेक्षा तापमान कमी झालं उणे झालं किंवा वजा झालं ना तर त्याला वजा एक म्हणतात त्यापेक्षा कमी झालं तापमान तर वजा दोन त्यापेक्षा तापमान कमी झालं तर वजा तीन लक्षात येते म्हणजे वजा वीस वजा तीस म्हणजे अति प्रचंड थंड मध्यंतरी आपले सैनिक काश्मीरमध्ये अतिथंडीच्या प्रदेशात कसे राहतात याचा एक व्हिडिओ आलेला होता बरेच ठिकाणी तो फॉरवर्ड झालेला होता त्यात तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला थोडीशी कल्पना करू शकता असेल फक्त कल्पना करा तिथली तर या टुंड्रा प्रदेशामध्ये पाऊस जो आहे ना तो अगदी तीनशे मिमीपर्यंत जेमतेम पडतो दोनशे ते तीनशे मिमीच्या आसपास पाऊस पडतो बर्फाची वृष्टी म्हणजे थोडक्यात हिमवृष्टी जी आहे ना? ना ही इथं नेहमीच असते अतिशय थंड असं इथलं हवामान आहे त्याच्यामुळे वनस्पती जीवनाच्या बाबतीत म्हटलं तर इथं फारसं वनस्पती जीवन नाही अगदी अल्पकाळ उन्हाळ्यामध्ये अति तिरपी सूर्यकिरणं जी पडतात या अति तिरप्या सूर्यकिरणामध्ये काही आठवडे जगतील अशा वनस्पती तिथं निर्माण होतात आणि ऊन संपलं तिकडचं म्हणजे उन्हाळा संपला की त्या वनस्पती काही आठवड्यातच नष्ट होतात कारण अति तिरपी सूर्यकिरणं पडतात त्याच्यामुळे सूर्यकिरणांमध्ये उष्णताही कमी असती याचा परिणाम म्हणजे तिथे वनस्पती जीवन जे आहे ते अतिशय कमी आहे अगदी छोटी झाडं किंवा खुरटी झाडं अशा ज्या वनस्पती आहेत या गवत फुलांसारख्या शेवाळसारख्या या इथं आपल्याला दिसतात ते हे अल्पायुषी प्राणीजीवनाच्या बाबतीत जर का विचार केला तर कॅरिब्यू रेंडियर बरोबर आहे किंवा ध्रुवीय अस्वल यांसारखे जे प्राणी आहेत की ज्यांना निसर्गाने भरपूर जाड कातोडी दिले किंवा दाट केस दिलेले आहेत असे प्राणी जे आहेत ते या ध्रुवीय प्रदेशामध्ये राहतात मऊ आणि दाट केसांमुळे त्यांचं थंडीपासून संरक्षण होतं मानवी जीवनाच्या बाबतीत जर का आपण इकडे विचार केला तर शिकार आणि मासेमारी हे दोनच व्यवसाय इथं फार मोठ्या प्रमाणात केले जातात कातळ्याचे तंबू बांधून ती लोक राहतात की ज्याला टिपिक असं म्हटलं जातं त्यानंतर इग्लू या प्रकारची घरं इथं दिसतात इग्लू म्हणजे बर्फाचं घर एस्किमो लोकं जी आहेत ती या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात राहतात लोकसंख्या जी आहे ते अतिविरळ लोकसंख्या आहे खूप कमी लोकसंख्या आहे मात्र यांना अगदी जन्मापूर्वीपासून या थंड वातावरणाची सवय असते म्हणून ते ध्रुवीय प्रदेशामध्ये जगू शकतात अदरवाईज आपण जर का ध्रुवीय प्रदेशामध्ये गेलो राहिला तर आपलं शरीर तिथल्या वातावरणाशी तिथल्या हवामानाशी मेतंजोळतं करून घेऊ शकत नाही किंवा लगेच आपण त्या वातावरणामध्ये नाही राहू शकत म्हणून अति विरळ अशी लोकसंख्या इथं आपल्याला दिसते यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की इकडच्या लोकांच्या गरजा अतिशय कमी आहेत लक्षात येते म्हणजे शिकार आणि मासेमारी यावरच आधारित ज्या आहेत त्याच त्यांच्या गरजा आहेत फार खूप असं समृद्ध जीवन वगैरे आहे अशातला भाग इकडे नाही आहे जे तैगा आणि प्रदेश दोन्ही आहेत ते शीतकटिबंधातले प्रदेश आहेत त्यामुळे पानबत्तीस वरती नकाशांच्या तिथं शीतकटिबंध असं लिहून घ्या आणि अजून एक काम करायचं आहे काय करायचं आहे माहिती आहे का तर तुमच्या पान पुस्तकाचं पस्तीस काढा हातात पेन्सिल घ्या आणि आपण पान बत्तीसवरती एक ते सहा आकडे विषुवृत्त ते ध्रुवीय प्रदेश आपण सहा आकडे जे दिलेले आहेत ना ते सहा आकडे त्याच नावांसाठी या पान पस्तीसच्या नकाशामध्ये द्यायचे आहेत बघा मी तुम्हाला सूची झूम करून दाखवते विषुवृत्त प्रदेशाच्या ठिकाणी आपण एक लिहिलेलं होतं आणि ध्रुवीय प्रदेशातिकडे सहा लिहिलेलं होतं मग एक दोन तीन चार पाच सहा कोणत्या प्रदेशासाठी आपण कोणते आकडे लिहिले आहेत तेच आकडे या सूचीमध्ये लिहा आणि सूचीतले तेच आकडे नकाशामधली ती ठिकाणं शोधा म्हणजे ते प्रदेश नकाशामध्ये कुठे आहेत ते शोधा आणि नकाशात पण ते आकडे लिहायचे आहेत लक्षात आलं आहे म्हणजे विश्ववृत्तीय प्रदेशाला जर का एक आकडा आपण सूचीमध्ये लिहिला आहे तर विषवृत्तीय प्रदेश कुठे तो नकाशात शोधायचा आहे तो रंग शोधायचा आहे आणि त्या त्या ठिकाणी आपण एक आकडा लिहायचा आहे येथे लक्षात म्हणजे अशा पद्धतीनं सहा प्रदेश शिकवलेले आहेत सहा प्रदेशाचे तक्ते जे आहेत ते तक्ते तुम्ही पूर्ण केले चार्ट्स करायला सांगितले होते छोटे छोटे कार्ड्स तर ते कार्ड्स तुमचे पूर्ण असतील त्यानंतर पान पस्तीसच्या नकाशावरती हे सहा आकडे लिहून पूर्ण करा आणि मग नंतर तीन अजून वैशिष्ट्यपूर्ण प्रदेश जे आहेत ते मी तुम्हाला शिकवेन नेक्स्ट व्हिडिओमधून ठीक आहे तोपर्यंत बाय